एसटी संपाबाबत तोडगा निघेल का हा सवाल विचारला जात आहे। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये एसटी संपाबाबत बैठक होणार आहे। आज दुपारी 12:30 वाजता ही बैठक होणार आहे। सह्याद्री अतिथिगृहावरती ही बैठक होणार आहे। या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब ही बैठकीस उपस्थित राहणार आहेत। गेल्या 2 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा सुरूच आहे। तर या बैठकीमध्ये एसटी संपाबाबत तोडगा निघेल का याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। परिवहन मंत्री अनिल परब हे देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत। संपूर्ण राज्याचं लक्ष या बैठकीकडे वेधलंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, एसटी संपाबाबत ही बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये आज तोडगा निघू शकतो का? हा, आज एसटी कर्मचाऱ्यांची बैठक आहे, त्या बैठकीने मोठ्या प्रमाणात निर्णय होऊ शकतो। कारण की या बैठकीमध्ये आज अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि एसटी कर्मचारी आहेत। त्यामुळे आज या बैठकीमध्ये काहीतरी तोडगा निघू शकतो। कारण की या अगोदर पण बैठकी झाल्या होत्या आणि त्यामागे पण फक्त एसटी कर्मचारी एकच मागणी आहे की आम्हाला विलिनीकरण पाहिजे। कारण की त्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात पगारवाढ पण देण्यात आलेली होती, पण त्यांना पगारवाढ नको, त्यांना फक्त त्यांच्या मागणीचं म्हणजेच विलिनीकरणच पाहिजे, हे त्यांची पूर्णतः मागणी आहे। त्यामुळे आज एसटी कर्मचारी अनिल परब आणि शरद पवार यांची बैठक आहे। या बैठकीमध्ये पूर्णपणे तोडगा निघू शकतो अशी सर्वांची इच्छा आहे। धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।